नमस्कार, मी पूजा सोनावणे, आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. न जाता कुवात हेडलाईन्स. 8.5 लाखाचे प्रतिबंधित फटाके जप्त, खुपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. आंतरराष्ट्रीय कार चोरी करणारी टोळी गजाड, नवी मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू. साहित्यिकांनी पीडित शोषितांचे वास्तव मांडत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आसूड ओढला पाहिजे, दत्तात्रय मुसुरकर यांचे प्रतिपादन. कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी यशस्वी मुनकुटे यांची निवड. घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी मोफत साखर वाटप, संभापूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे कळमनुरी पंचायत समिती समोर उपोषण. वडले खुर्द येथे वीरभद्र विरोबा होळी महोत्सव, भविष्यवाणी आणि पालखी मिरवणूक. नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप. हिंगणघाट शहरातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा, आमदार समीर पुनावार यांची अनोखी दिवाळी भेट. संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐन दिवाळीत खोपोली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत छापा टाकून 8.5 लाखांचे प्रतिबंधित अनधिकृत फटाके जप्त केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असून पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोग्य आणि पर्यावरणास घातक असलेल्या रसायन मिश्रित फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असूनही घातक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि त्याचा वापर काही थांबलेला नाही. अशा फटाक्यांचा शोध घेऊन त्यावर कारवाईचे आदेश रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि त्यांच्या टीमने 2 दिवस शोध मोहीम राबवली. देवनामे येथील SP फटाके गुडाऊनमध्ये छापा टाकून पोलिसांनी बेरियम सॉल्ट वापरलेले तब्बल 18,44,000 रुपयांचे फटाके जप्त केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. कारची डुप्लिकेट सावी तयार करून ती चोरणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. या टोळीने मुंबई, नवी मुंबईसह इतर भागातून चोरलेल्या अनेक कारचे मूळ इंजिन नंबर, चेसिस नंबर मिटवून बनावट कागदपत्रे तयार करून गुजरात आणि पश्चिम बंगाल राज्यात विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीने परराज्यात विकलेल्या 18 कार गुन्हे शाखेने हस्तगत केल्या आहेत. टोळीतील 6 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही कार हस्तगत करण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी दिली. जुलै महिन्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने वाहन चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी मोहम्मद तौफिक हबीबुल्ला आणि त्याचा साथीदार मनोज गुप्ता या दोघांना अटक केली होती. चौकशीत 12 कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 7 कार हस्तगत केल्या आहेत. त्यानंतर गुन्हे शाखेने सदर आरोपींची कसून चौकशी केली असता या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कार चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचे तसेच चोरलेल्या कार परराज्यात विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. ह्या तरी सर्व मोडस ऑपरेटिंग आणि स्टडी करून असं आखी तरी 6 आरोपी अटक केली आणि याच्यामध्ये आपण आम्ही नवीन 11 गाडी आपण रिकव्हरी केलेल्या आहेत. 82 लाखाची नवीन आपल्याला प्रतिमाल जी गाड्यांची मिळालेली आहे आणि आता आपल्याला मी दाखवण्यात झालं की जे मोडस ऑपरेटिंग आहे इथे कम्प्युटरचा वापर करतात आणि ते कसं ते डिस्कनेक्ट करतात त्याच्या गाडीच्या साधनची आणि ते त्याचे जे सॉकेट वगैरे तयार हे करून वर करून आतमध्ये जाऊन फास्ट करून जे फार टेक्निकल त्याच्या पद्धत आहे जी गाडी चोरी करण्याची म्हणजे चावी तयार करण्याचा जो कंप्राई चावी आहे ते असं ते कोड त्याच्यामध्ये नवीन कोड टाकून ते गुन्हे शाखेने कार चोरी प्रकरणी मनीष चौटिया याला गुजरात येथून, जमालुद्दीन सहा याला घाटकोपर, तर पश्चिम बंगालमधून नौशाद अन्सारी उर्फ पाठक मोहम्मद रशीद अली आणि सुमित जालना या 5 आरोपींना अटक केली. या आरोपींकडून 82 लाख रुपये किमतीच्या 11 कार हस्तगत करण्यात आल्या आहेत. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वरील आजंती शिवारात पांढरकवडावरून रात्रीच्या सुमारास मजूर घेऊन नागपूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर जाऊन धडकून पलटी झाली.
या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स मधील दोन प्रवासी ठार तर अन्य प्रवासी जखमी झालेत। ही बातमी आपण सविस्तर पाहणारच आहोत, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर। हिंगणघाट पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। या ट्रॅव्हल्समधून 20 ते 22 मजूर पांढरकवडावरून दिवाळीसाठी मध्य प्रदेश येथे आपल्या गावाकडे परत जात असल्याची माहिती मिळाली आहे। मृतकांमध्ये 60 वर्षीय सुभाष भगवान वातिले, फुलसिंग जयसिंग सयाम यांचा समावेश आहे। अपघाताची नोंद हिंगणघाट पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। समाजातील दुःख साहित्यिकच आपल्या लेखनीतून कवितेतून मांडू शकतात। गोरगरिबांचे दुःख मांडले नाहीत तर कसले साहित्यिक, असे दुर्गा भागवत म्हणाल्याची आठवण माजी नगराध्यक्ष दत्तात्रय म्हसुरकर यांनी करून देत साहित्यिकांनी सत्तेच्या आणि समाजाविरोधातील व्यवस्थेवर आसूड ओढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। कोकण मराठी साहित्य परिषदेचे खोपोली शाखेचे कोषाध्यक्ष डॉ सुभाष कटकदोंड यांचे फुले म्हणाली आणि जयश्री पोळ यांच्या पदार्थांच्या साथीला उखाणे आले भेटीला या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ब्राह्मण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी नगराध्यक्षा सुमन अवसरमल, केंद्रीय जनसंपर्क प्रमुख LB पाटील, ज्येष्ठ गझलकार AK शेख, ज्येष्ठ साहित्यिका उज्ज्वला दिघे, ब्राह्मण सभा अध्यक्ष अनिल रानडे, सुधाकर चव्हाण, उल्हास देशमुख, श्याम कांबळे, नगरसेवक किशोर पानसरे, नगरसेविका माधवी रिठे, माजी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संदीप ओव्हाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती चितळे रजेवर गेल्याने सरपंच पदाचा तात्पुरता कारभार उपसरपंच यशश्री मुरकुटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। यशश्री मुरकुटे यांची प्रभारी सरपंच पदी निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर नागरिकांनी फटाके लावून जल्लोष केला। यशश्री मुरकुटे यांची प्रभारी सरपंच पदी निवड करण्यात आली आहे। यावेळी माजी सरपंच विजय मुरकुटे, माजी उपसरपंच रवींद्र चितळे, प्रकाश माळी, भानुदास माळी, ग्रामपंचायत सदस्य नलिनी कारंदे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, राजेश सोनावणे, शेखर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात उर्वरित घडामोडी। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। कोल्हापूर जिल्ह्यातील संभापूर गावामध्ये दिवाळी निमित्त नवीन उपक्रम राबवला जात आहे। या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक केले जात आहे। ग्रामपंचायतीची थकीत असणारी पाणीपट्टी आणि घरपट्टी 100% वसुलीसाठी मोफत साखर वाटप हा उपक्रम राबवला जात आहे। दिवाळीचा सण असल्याने गोडधोड फराळ बनवण्यासाठी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने ही गोड भेट जणू देण्यात आली आहे। या उपक्रमामुळे 100% वसुली होत असून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। अशा पद्धतीने विविध उपक्रम या ग्रामपंचायतीसह राज्यातील इतर ग्रामपंचायतीने राबवावेत अशी मागणी जोर धरत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील संभापूर या गावी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी या ठिकाणी संभापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हाती घेतण्यात आलेला आहे की जेणेकरून गावची जी घरफाळा किंवा पाणीपट्टी याची 100% वसुली व्हावी व त्यांना एक दिवाळीनिमित्त एक छान अशी गोड अशी साखरेची भेट देता यावी। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या ग्रामपंचायतीचे सरपंच झिरंगे सर। आपण जी संकल्पना किंवा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? सदरचा हा उपक्रम राबवत असताना ग्रामपंचायतची तटलेली पाणीपट्टीनी फाळा हा या ठिकाणी वसूल झाला आणि या वसुलीमधून लोकांनासुद्धा त्या ठिकाणी साखरेच्या माध्यमातून जे आम्ही मोफत वाटप केलं
त्याचा लोकांनाही फायदा झाला आणि ग्रामपंचायतीचाही वसुलीच्या माध्यमातून फायदा झाला आणि या फायद्यामुळे गावातील विकास कामं होणं किंवा गावाची जी टक्केवारी वसुलीच्या बाबतीतली आहे ह्यालासुद्धा या योजनेचा चांगला फायदा झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतीनं हा उपक्रम घेता येईल किंवा घेता येतो अशा पद्धतीचा एक बोध या ठिकाणी आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून देता येईल यासाठी हा उपक्रम आम्ही भास्कर पैरे पाटील पाटोद्याचे जे आदर्श सरपंच आहेत यांच्या संकल्पनेतून आज आम्ही हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा पण झालेला आहे आणि आमचा 10 ते 12 लाख रुपये या ठिकाणी महसूलसुद्धा गोळा झालेला आहे. ग्रामपंचायतीने जो उपक्रम राबवलेला आहे हा खरोखर कौतुकास्पद असा अशा पद्धतीचा उपक्रम या ग्रामपंचायतीने राबवलेला आहे आणि या ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने या ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा व भविष्यामध्ये अशा प्रकारचे विविध उपक्रम आपल्या गावामध्ये राबवावेत अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. संवाद मराठी लाईव्हसाठी जय कराडे, कोल्हापूर. दिवाळीपूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने पंचायत समिती कळमनुरी समोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाने दिलेले 50%, 75% वेतनाची फरक रक्कम मिळवून द्या, 2007 पासून लागू असलेला थकीत राहणीमान भत्ता अदा करावा यासह कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. अनेक दिवसापासून जे आमचा शासनाकडे ग्रामपंचायतीकडे राहणीमान भत्ताचे शिल्लक आहे 2007 पासून, त्यातला एकही रुपया ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला दिलेला नाही. तरी आम्ही ते भविष्य निर्वाह निधी असो किंवा भविष्य राहणीमान भत्ता असो आणि किमान वेतन जे शासनाकडून 75% किंवा 50% जे शासनाकडून भेटते बाकीची रक्कम ग्रामपंचायतीकडून मिळायला पाहिजे. अक्षरशः आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी 2300 ते 4000 रुपयापर्यंत पगारावर काम एवढ्या कमी किमान वेतन मानधनावर काम करीत आहे आणि राहणीमान भत्ता जे 4250 रुपये ग्रामपंचायतीकडून भेटायला पाहिजे तेही 1 रुपया पण भेटत नाही. यासाठी आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पंचायत समिती कळमनुरी येथे संघटनेमार्फत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्या आधी आत्मदानाचा इशारा पंचायत समितीला 27/7 दिला होता. तर माननीय BDO साहेब आंधळे साहेबांनी याच्या पूर्वी 15 दिवसाची लेखी स्वरूपात दिलं होतं आणि 15 दिवसामध्ये आपल्या राहणीमान भत्त्याचे चेक तालुक्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल इकडे आदेश असे काढले होते. तरी पण आतापर्यंत 3 महिने उलटूनही एकाही कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता मिळालेला नाही. ना इलाजाने दिवाळीच्या तोंडावर आम्हाला राहणीमान भत्त्यासाठी इथं आमर उपोषण करण्यात येत आहे. ग्रामपंचायत आणि शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी अशा मागण्यासहित घोषणा देत उपोषण करण्यात आले. गंगासागर पंडित, संवाद मराठी लाईव्ह, नांदेड. वडले खुर्द येथील तुतारे वस्तीवरील वीरभद्र विरोबा मंदिरात होळी महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला. वीरभद्र विरोबा देवाला गंगेच्या पाण्याने जलाभिषेक, गावातून देवाच्या पालखीची छबीना मिरवणूक, डफाच्या तालावर पारंपरिक पद्धतीने ओव्या गायन आणि नृत्य आगामी काळातील भविष्यवाणी नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील भक्त एकनाथराव खाटेकर यांनी होईकात आगामी वर्षाची जी भविष्यवाणी केली या कार्यक्रमासाठी वंचित आघाडीचे राज्य समर्पक प्रमुख किसन चव्हाण, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे, शिवशक्ती मिल्क प्रॉडक्टचे संचालक जगन्नाथ पाटील गावडे, उमेश भालसिंग यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. सामाजिक बांधिलकी ठेवून सेवा ही समर्पण हा कानमंत्र जपत भारतीय जनता पार्टीने कर्जत शहरातील नगरपालिका सफाई कामगारांना फराळाचे वाटप केले. कामगारांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात आणि अगदी सणवार असताना सुद्धा या कर्मचाऱ्यांनी शहरातील कचरा साफ करून शहराचे सौंदर्य आणि आरोग्य राखण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी सुनील गोगटे, बळवंत घुमरे, प्रकाश पालकर, स्नेहा गोगटे, प्रीती तिवारी, मिलिंद खंडागळे, राहुल मसने, सर्वेश गोगटे, अभिषेक तिवारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। हिंगणघाट येथील तुकडोजी पुतळा ते टिळक चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण, मजबूतीकरण आणि रुंदीकरण ही विकास कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर 1 नोव्हेंबरला दीपोत्सव सोहळ्यात या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले। या लोकार्पण कार्यक्रमाचा नेत्रदीपक सोहळा आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। आमदार कुणावार यांनी शहराच्या विकासाचे ध्येय बाळगून कारंजा चौक, सुभाष चौक, विठोबा चौक, टिळक चौक रस्त्याचे मजबूतीकरण आणि रुंदीकरण केले। या रस्त्यावरील चौकाचे सौंदर्यीकरण सुद्धा केले। आमदार कुणावार यांच्या प्रयत्नातून 35 कोटी रुपयांच्या विशेष निधी अंतर्गत हिंगणघाट शहरातील प्रमुख रस्त्यांची तसेच चौकांची विकास कामे करण्यात आली। स्थानिक जयस्तंभ चौकातील जयस्तंभ हा स्वतंत्रता संग्रामाच्या काळातील शहीद स्वातंत्र्य सैनिकांची स्मृती जपणारा तसेच स्वातंत्र्याची साक्ष देणारी वास्तू आहे। नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन वडावी, ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक उषा किरण थुटे, माजी सैनिक संघटनेचे पुंडलिक बकाने, भाजप जिल्हा महामंत्री किशोर दिगे या मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।